मी पुन्हा येईन म्हणणारे आता मला जाऊ दे ना घरी बोलत आहे, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय. अहंकार आणि यांचा माज यांचे 12 मराठी माणसाने वाजवले आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकसभेच्या निकालातील पराभवावरून हल्लाबोल केला आहे. मी पुन्हा येईन लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी वाजले की 12 असे रेकॉर्ड लावत आहेत. छान. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे 12 मराठी माणसाने वाजवलेले आहेत असं ट्विट करत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून टीकास्त्र डागलेलं आहे. कोणी नाही, लोकांचा जेवढा राग मोदी शहांवर नाही तेवढा राग महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस. विदर्भात काय झालं पहा ना. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली, अकोल्याचा निर्णय मी त्यात पकडत नाही. नितीन गडकरी यांची जागा सोडली ते विदर्भामध्ये फडणवीस यांचा भाजपा हा रसा तळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत ना. त्यांनी राजीनामा काय देतात, ते कसला राजीनामा देतात. लोकांनी तुम्हाला घरी पाठवलाय. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं जातीचं धर्माचं आणि अशा अनेक सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक राज्य चांगलं रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय ते बघायला पाहिजे. कारवाया आम्हालाही करता येतील भविष्यात हे लक्षात घ्या. एवढे पुरावे आमच्याकडे आहेत. मी सांगतो ना तुम्हाला माझं पूर्ण कुठे झालंय. आमची जी खतखत आहे की समजून घ्या सगळ्यांची. या मा जाऊन भेटा तुम्ही नवाब मलिक यांना, अनिल देशमुख यांना, इतर अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. हा मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे खोट्या कारवाया त्यांनी करायला लावल्या आणि अनेक चांगले कार्यकर्ते काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना त्रास दिला, छळ केला कुटुंबांचा सगळ्यांचा. हा ही का राज्य करण्याची पद्धत झाली म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्यानं आणलेली आहे आणि ही सुरुवात आहे. कालपरांनी पुन्हा येईन पक्ष फोडून येईन, दोन पक्ष फोडून येईन. जे दोन पक्ष त्यांनी फोडून येईल किंवा फोडले त्या दोन पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस, हे विसरू नका. आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या त्या राज्यामध्ये. अजून विधानसभा यायची आहे, महानगरपालिका यायची आहेत. तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतून वगैरे घेणारात ना. तुम्ही जे कराल ते कराल पण महाराष्ट्र तुम्हाला इतिहास महाराष्ट्राचा तुमचं नाव काळ्या फुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो. तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राचा स्वाभिमानाची मराठी माणसाचा स्वाभिमानाची वाट लावली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली बरं का. याचा सूर महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील सातत्यानं घेत राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.